श्री नवनाथ कथासार अध्याय नववा गोरक्षनाथाचा जन्म आणि गुरुसाठी डोळा दिला या अध्यायाचे नित्यपठन केल्यास साधकाला चौदा विद्या आणि चौसष्ट कला सहजरित्या प्राप्त होतील अध्यायाला सुरुवात होती श्री नमः अयोध्येतून निघालेला मच्छिंद्रनाथ पुढे मथुरा अवंती काशी काश्मीर मिथिला प्रयाग गया आदी क्षेत्रांच्या यात्रा करीत पुन्हा एकदा बंगाल देशातील चंद्रगिरी गावात गेला तेथे त्याला आपण यापूर्वी सर्वपद या, या ब्राह्मणाच्या सरस्वती नामक पत्नीला पुत्रप्राप्तीसाठी दिव्य विभूती येथेच दिलेली आहे याची आठवण झाली आ आणि आता तो मुलगा कसा असेल ते पाहावे या उद्देशाने तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला दरवाजात उभे राहून त्याने, त्याने त्या ब्राह्मणीला हाक मारली ती हाक ऐकून सरस्वती बाहेर आली आणि बाहेर एक जती उभा आहे हे पाहून त्याला भिक्षा घालू लागली तिने नाथाला ओळखले नाही म्हणून त्याच्या मनात संग्रह निर्माण झाला त्याने तिला तिचे नाव तिच्या पतीचे नाव जात आदी प्रश्न विचारून आपण विभूती दिलेली स्त्री हीच आहे याची खात्री करून घेतली मग तो सरस्वतीला म्हणाला माई तुमचा मुलगा कुठे आहे त्याला बोलवा ते ऐकून सरस्वती म्हणाली महाराज ही थट्टा कशासाठी मी अजूनही निपुत्रिक आहे नाथ म्हणाला उगाच खोटे बोलू नकोस मी तुला बारा वर्षांपूर्वी वरद भस्म दिलेले विसरलीच वाटते ते ऐकून सरस्वतीला क्षणार्धात तो प्रसंग आठवला आणि नाथाने दिलेली विभूती उकिरड्यावर टाकून आपण भलतीच चूक करून बसलो या विचाराने भयग्रस्त होऊन ती थरथर कापू लागली तिची भांबावलेली अवस्था पाहून नाथाने तिला पुन्हा दरडावून विचारले आणि मुलाला पाहिल्याशिवाय येथून जाणार नाही असे निक्षून सांगितले तेव्हा नाईलाच होऊन तिने घडलेली सर्व हकीकत नाथांना सांगितली आणि त्यांच्या चरणावर पडून रडत रडत क्षमा मागू लागले ते ऐकून नाथाचे मन खट्टू झाले तो म्हणाला तुझ्यावर रागवून काय उपयोग आता ती विभूती कोठे टाकलीस तेवढे सांग ते ऐकून सरस्वतीच्या जीव आला तिने त्याला शेणाच्या उकिरड्यावर नेले बारा वर्षांमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीक झाला होता सरस्वतीने त्याकडे बोट दाखवून मी येथे ती विभूती टाकली होती असे सांगताच नाथ त्या उकिरड्यातील बालकाला उद्देशून म्हणाला बाळ हा मच्छिंद्रनाथ तुला बोलावीत आहे तू या गोवऱ्याच्या ढिगाखाली बारा वर्ष राहिलास म्हणून मी तुझे गोरक्ष नाव ठेवीत आहे आता बाहेर ये पाहू तेव्हा ढिगाऱ्यातून खोलवरून आवाज आला गुरुदेव मी इथे अडकून पडलो आहे मला हालचालही करता येत नाही तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढा ते एकूण मच्छिंद्राने कुदळ फावडे आणून तो ढिग उपसला आणि गोरक्षनाथाला अगदी अलगद बाहेर काढले तो बालक अत्यंत सुंदर व तेजस्वी होता त्याला पाहून सरस्वतीला दुःख आवडता येईना ती रडू लागली तेव्हा संतापलेल्या नाथांनी तिला तिथून हकलून दिले ती, ती निघून जाताच नाथाने गोरक्षाला नाथ दीक्षा दिली त्याचे अज्ञान घालविले आणि त्याच्या मस्तकी वर्धहस्त ठेवून त्याच्यासह पुढील प्रवासास निघाला गुरुसाठी डोळा दिला गुरु शिष्य उभयता जगन्नाथाच्या दिशेने निघाले वाटेत त्यांना कनकगिरी नावाचे गाव लागले तेथे येताच बुकेने व्याखोव झालेल्या मच्छिंद्राने गोरक्षास गावातून भिक्षा मागून आणण्यास पाठविली गुरुवाज्ञेने भिक्षेसाठी गेलेला गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या विप्राकडे त्या दिवशी पितृपक्षा निमित्त उत्तम पक्वाने तयार करण्यात आली होती गोरक्षाने त्या घरी भिक्षेसाठी हाक देताच घर धनीन बाहेर आली आणि बाहेर एक सोजवळ विनम्र तपस्वी बालक उभा आहे हे पाहून त्याला षडस अन्नाची भरपूर भिक्षा घातली ती दोघांना पुरेशी आहे असा विचार करून गोरक्ष मच्छिंद्राकडे परतला त्याने आणलेली पकवाने मच्छिंद्राने मोठ्या आवडीने खाल्ली त्यातील वडे त्याला इतके रुचकर लागले की ते आणखी खायला मिळाले ते बरं होईल अशी वासना त्याच्या मनात उत्पन्न झाली त्याने सहतुकपणे गोरक्षाकडे पाहिले तेव्हा गुरुचे मनोगत जाणून गोरक्ष पुन्हा त्या ब्राह्मणी ब्राह्मणीकडे गेला व म्हणाला माई तुम्ही दिलेल्या भिक्षांनातील वडे अतिशय चविष्ट होते माझ्या गुरुजींना ती इतकी आवडली की त्यांना अधिक खावेसे वाटले तरी कृपा करून मला आणखी वडे द्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली गुरुचे नाव कशाला पुढे करतोस वडे तुलाच हवे आहेत म्हणून सांग की तुझ्यासारख्या वैराग्याला अन्नाची इतकी चटक बरी नाही आधी भिक्षा घातली ती आतिध्य म्हणून आता आणखी हवे असल्यास किंमत मोजावी लागेल असे सुक्रासनं फुकट मिळत नाही ते ऐकून गोरक्ष म्हणाला माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मागशील ते देण्यास मी तयार आहे तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणी म्हणाली तू स्वतःला मोठा गुरुभक्त म्हणवितोस तर त्याची इच्छा पुरविण्यासाठी तुझा एक डोळा काढून दे ते ऐकून गुरुसाठी जीवही देण्यास अस तयार असलेल्या गोरक्षाने तत्काळ आपली दोन्ही बोटे खुपसून डोळा बाहेर काढला आणि त्या बाईच्या समोर धरलं त्यावेळी त्याचे ते अघोर कृत्य पाहून ती ब्राह्मणी घाबरली तिने त्याच्या निष्ठेची परीक्षा घेतल्याबद्दल त्याची क्षमा मागितली आणि घरातून काही वडे आणून त्याला दिले ते वडे घेऊन गोरक्ष मच्छिंद्राकडे गेला तेव्हा त्याचा एक डोळा झाकलेला पाहून मच्छिंद्राने त्याला काय झाले म्हणून विचारले तेव्हा गोरक्षाने जे घडले ते सांगितले ते ऐकून मच्छिंद्राचे हृदय भरून आले त्याने संजीवनी मंत्र म्हणून त्याचा डोळा पुन्हा खोबनीत बसवला त्यामुळे गोरक्षाला पुन्हा दृष्टी आली त्यावेळी त्याच्या सेवेने संतुष्ट झालेल्या नाथाने गोरक्षाला त्याच्या गावी महिनाभर राहून दत्तप्रभूंनी दिलेली सर्व विद्या शिकवली अध्याय नववा समाप्त